खाईन तर तुपाशी, मी 2.5 लाखांचे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, नारायण राणेंचा विश्वास. आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळालेली आहे, त्यामुळे मला 2.5 लाख मताधिक्यानं विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलंय. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांनी काहीही काम केलं नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केला नसला तरी नारायण राणे यांनी मात्र प्रचार सुरू केल्याचं दिसत आहे. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, आतापर्यंत मी सर्व पदे ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली. आताही सिंधुदुर्गमधून मला किमान 2.5 लाख मतांनी विजय मिळाला पाहिजे. विनायक राऊत याचं डिपॉझिट मला जप्त करायचं आहे. ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊत यांनी या भागात काम केलं नाही. काम न केल्यामुळे खासदारकीचा 50%हून अधिक निधी शिल्लक राहिल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय. मला विजय भविष्यात सगळी पद अशीच रेकॉर्ड करत मिळवायचं. पाच वर्षाचा फंड खात्यावर पण 57% बॅलन्स आहे, खर्च करू शकला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.